नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या इजी फूड विथ अश्विनी या चॅनलमध्ये। आज आपण रताळ्यांपासून मस्त खमंग चटपटीत आणि खूपच जास्त कुरकुरीत असा रताळ्यांचा चिवडा बनवणार आहोत। प्रत्येक वेळी तोच तोच फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर हा रताळ्यांचा चिवडा नक्की ट्राय करा। आणि हा चिवडा खाण्यासाठी उपवासच असायला हवा असं काही नाही, आपण हा चिवडा एरवी कधीही बनवून खाऊ शकतो। खूपच जास्त चविष्ट आणि खमंग लागतो। रेसिपी सुरू करण्याआधी अशाच नवनवीन रुचकर पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रताळ्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी काही रताळी घेतलेली आहे। रताळी व्यवस्थित साफ करून त्यांवरची मी साल काढून घेतलेली आहे आणि त्यांना अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे, कारण साल काढल्यानंतर रताळी पटकन काळी पडतात। आता ही रताळी आपण खिसून घेऊयात, तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि या रताळ्यांना अशा पद्धतीच्या मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे। मोठ्या खिसणीने खिसून घेतल्यामुळे रताळ्यांचा खिस छान जाडसर असा पडतो। तर बघा, रताळा खिसताना ते नेहमी खिसणीच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत छान प्रेस करून खिसायचं, त्यामुळे रताळ्यांचा खिस छान लांबट आणि जाडसर पडतो। तर बघा, अशा पद्धतीने खिसल्यामुळे आपला खिस किती छान लांबट आणि जाडसर पडलेला आहे। आता याच पद्धतीने आपण उरलेली सगळी रताळी खिसून घेऊयात। रताळ्यांचा खिस जाडसर खिसण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण हा रताळ्यांचा खिस तळतो तेव्हा यामध्ये असलेला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतो आणि हा खिस आत्ता आहे त्यापेक्षा खूप जास्त बारीक आणि पातळ होतो, त्यामुळे याचा पटकन भुगा होतो। असं होऊ नये म्हणून सुरुवातीला सगळी रताळी छान जाडसर खिसून घ्यायची। तर बघा, इथे मी सर्व रताळी छान खिसून घेतलेली आहे। आता हा तयार खिस आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यामधला असलेला स्टार्च निघून जाईल। आता खिस तळून घेण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण हा खिस एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर आपल्याला जेवढा खिस तळायचा आहे तेवढाच काढा, कारण हा खिस पटकन काळा पडतो। आता 3 ते 4 मिनटं तेल छान गरम होईपर्यंत आपण हा खिस निथळून घेऊया। तर बघा, 3 ते 4 मिनटानंतर आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि खिससुद्धा छान कोरडा झालेला आहे। आता याला आपण तेलामध्ये घालूया। तर कढईमध्ये बसेल इतका खिस मी यामध्ये घातलेला आहे। आता मध्यम गॅसवरती आपला खिसाचा पहिला घाणा तळून होईपर्यंत दुसऱ्या घाण्यासाठी पुन्हा एकदा कढईमध्ये बसेल इतका खिस निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवायचा। जर तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळण नसेल तर कॉटनच्या कपड्यावरसुद्धा तुम्ही हा खिस निथळण्यासाठी काढून ठेवू शकता। तर मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। तर बघा, आपला चिवडा मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे। आता याला आपण काढून घेऊया। तुम्हाला जर माझ्या अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। आता याच पद्धतीने आपल्याला उरलेला खिससुद्धा तळून घ्यायचा आहे। आता सगळा खिस तळून झाल्यानंतर यामध्ये आपण काही शेंगदाणे तळूया। तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्हाला जेवढे आवडत असतील तेवढे घ्या। आणि आता यांना छान खरपूस रंगावरती तळून घेऊया। आता हे छान खरपूस तळून घेतलेले शेंगदाणे आपण या तयार करून ठेवलेल्या खिसावरती घालूया। त्याचबरोबर चिवड्याला छान चटपटीत अशी चव येण्यासाठी यामध्ये आपण काही मसाले घालूया। तर त्यासाठी सर्वात आधी आपण घालूया सेंदव मीठ। इथे मी सेंदव मीठ घेतलेलं आहे। तुम्ही उपवासाला साधं मीठ खात असाल तर ते घातलं तरीही चालेल। त्याचबरोबर यावरती घालूया लाल तिखट। तर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जितकं हवं असेल तितकं तिखट घाला। आणि आता सर्वात शेवटी यामध्ये घालूया थोडीशी पिठी साखर। तर यामध्ये घातलेल्या पिठी साखर, लाल तिखट आणि सेंदव मिठामुळे चिवड्याला छान चटपटीत अशी चव येते। आता हा चिवडा आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने वर खाली करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जर हा चिवडा तुम्ही उपवासाव्यतिरिक्त इतर वेळी खाण्यासाठी करत असाल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर मसालेसुद्धा ॲड करू शकता।
तर बघा, खाण्यासाठी तयार आहे आपला मस्त कुरकुरीत असा रताळ्याचा चिवडा। आता तुम्ही सुद्धा हा चिवडा बनवा आणि खा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।